संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहता संध्या लाईव्ह. 2021-22 कोरोनामध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना खासदार सुप्रिया सुळे यांना संसदीय अधिवेशन सुरू असताना दिल्लीहून मुंबईला बोलावून घेतले. कॅबिनेट बैठक सुरू असताना दोघांनी 2.5 तास थांबून मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ चित्रीकरणासह मीटिंग घेऊन 359 कोटींच्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळवली, असं प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केलं आहे. आता माजी आमदार म्हणतात, माझ्या काळात विकास आराखडा झाला, मात्र त्यांच्या काळात विकास आराखड्याचा पत्ताच नव्हता. मुख्यमंत्र्यांकडे फाईल मान्यतेला गेल्यावर त्याची माहिती कळल्यावर एक पत्र देऊन ते मी केले, असे सांगून रेटून खोटे बोलायचे आणि श्रेय घ्यायची त्यांची प्रवृत्ती असून स्वतःचा काही अभ्यास नाही आणि दुसरे काही काम नाही, असा टोलाही आमदार जगताप यांनी लगावलाय. जेजुरी तालुका पुरंदर येथे कोपरा बैठकीत आमदार संजय जगताप बोलत होते. या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जेजुरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरीच्या पाणी योजनेचं श्रेय घेण्याच्या शिवतारेंच्या प्रयत्नावर बोलताना आमदार जगताप यांनी नवीन पाणी योजनेसाठी नगर परिषदेनं ऑगस्ट 2019 ठराव केला. सप्टेंबर 2019 पालिकेनं ठराव करून निसर्ग कन्सल्टन्सीची नेमणूक केली. फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 77.53 कोटी तांत्रिक मंजुरी मिळून याच महिन्यात जलसंपदाकडून कृष्णा खोरे महामंडळाकडे सादर होऊन मंजुरीचा आदेश दिला आहे आणि जुलै 2024 महाराष्ट्र शासनानं निधीसह मंजुरी दिली. कोणतीही योजना करताना अनेक दिवसांपासून पाठपुरावा करावा लागतो असं सांगत असे कोणाच्याही एका पत्रावर योजना होत नाही, असेही आमदार जगताप म्हणाले. दरम्यान पुरंदर हवेली विधानसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ जेजुरी शहरातून काढलेल्या पदयात्रेला जेजुरीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांचा उत्साह मोठा होता. शहरात ठिकठिकाणी महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आमदार जगताप यांना आशीर्वाद दिले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह तरुण युवक वर्गासह सामान्य नागरिकांचा सहभाग रॅलीमध्ये दिसत असल्याचं माजी उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी कोपरा बैठकीत सांगितले. आमदार जगताप यांनी जेजुरीकर नागरिकांना हाताच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलंय. फेब्रुवारी 2023 शासनाकडून जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 159.57 कोटी पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाला. औत्यातून मुख्यमंदिरे आणि 7 छोटी मंदिरे, 154 दीपमाळांचं जतन, दुरुस्ती 1311 पायऱ्या, 15 कमानी, पेशवे तलाव, बल्लाळेश्वर मंदिर दुरुस्ती, होळकर तलाव, लवथळेश्वर मंदिर जीर्णोद्धार, कडेपठार पायरी मार्ग, वनमार्ग दुरुस्ती, कडेपठार मुख्य मंदिर, गडकोट परिसराच्या सुशोभीकरणाची कामे होणार आहेत, असं आमदार संजय जगताप यांनी सांगितलंय. माजी आमदारांच्या काळात जेजुरी MIDC अनेक कंपन्या बंद झाल्या. त्यांच्या दहशतीमुळे काहींनी जागा घेऊनही कंपनी सुरू केल्या नाहीत. आज ISMT कंपनी किर्लोस्कर कंपनीने घेतली, त्यामुळे 1700 मुलांच्या नोकऱ्या वाचल्यात. या कंपनीचा आता विस्तार होत असून 9,000 रोजगार उपलब्ध होत आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या विनंतीवरून कल्याणी फोर्जिंग येथे सुरू होत असून या माध्यमातून आणखीन जवळपास 3,000 रोजगार उपलब्ध होणार आहे. ही आमदार संजय जगताप यांची काम करण्याची पद्धत आहे, असे डॉक्टर रामदास कुटे अध्यक्ष यांनी सांगितले. निर्धार विजयाचा, आपल्या निर्धार परिवर्तनाचा, आपल्या सगळ्यांच्या संजय दादांच्या विजयाचा, अशी ही विजयाची सभा आज इथे होत आहे. या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, आताच बोललेले आमचे टिळेकर दादा आणि मगाचपासून जे सगळ्यांना आपली टायमिंग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं ते प्रचार प्रमुख म्हणून काम करतायत, नाही ते शेवटी सगळ्यांचा आभार मानणार आहेत, असे आमचे इंगळे अप्पा. आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर दिलगिरी व्यक्त करते, कारण सगळ्यांची नावं मला माहीत नाही. मी पहिल्यांदाच आली आहे तुमच्या या गावामध्ये आणि इथे उपस्थित सर्व तुम्ही सर्व माझ्या परिवारच आहात. सर्व माझ्या माता भगिनी, माझे लाडके बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणी, आज इथे संजय दादांमुळे मला येण्याचा योग आला. मी इथून 500 किलोमीटर दूर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमरी गावामध्ये राहते आणि मी माझं सौभाग्य समजते की आज मला तुमच्या या पवित्र भूमीमध्ये, वाल्मिकी ऋषींच्या भूमीमध्ये, म्हणजे लहानपणापासून नेहमीच आईकडून आम्ही गोष्ट ऐकत आलेलो होतो की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, आणि आज त्या भूमीमध्ये मला इथं यायला मिळालं. आणि आताच मला संजय दादांनी पण सांगितलं, अप्पांनी पण सांगितलं की हाच तो चौक आहे म्हणे ताई, जिथून
पवार साहेबांनी सुद्धा इथून सभा घेतली, सुप्रियाताईंनी पण घेतली आणि अनेक वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी या चौकातनं सभा घेतली आहे. सर, हे ऐतिहासिक असं चौक आहे. तुम्ही माझं सौभाग्य समजते की मलाही ह्या चौकातून मला बोलण्याची संधी मिळते. तसं तुमचं हे वल्ल्या गाव इथे अतिशय एकापेक्षा एक खेळाडू आहे संजय दादा. मी बघितलं की पहिले ओपनिंग बॅट्समॅन आला, नंतर दुसरा बॅट्समॅन, तिसरा बॅट्समॅन, इतके बॅट्समॅन आहे तुमच्याकडे. अगदी मुली महिला सुद्धा काही कमी नाही इथे बोलणाऱ्यांची. एकापेक्षा एक खेळाडू या दादांच्या टीम मध्ये आहे. आणि म्हणूनच आपण मागे जी दिल्लीची मॅच झाली ती मॅच तर आपण जिंकलो, एक कप आपण जिंकलेला आहे. आणि आता हा ही दुसरी मॅच होणार आहे महाराष्ट्राची आणि ही मॅच सुद्धा आपण जिंकणारच आहोत. कारण आपल्याकडे ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आपल्याकडे आहे. या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पुन्हा एकदा पुरंदर हवेलीच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी म्हणून विधानसभेसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करायला त्या ठिकाणी उभा आहे. आज खरं म्हणजे खूप कमी वेळ राहिलाय, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मला मोबाईल झाला टायमिंग करायला. मी विनंती सगळ्यांनाच नम्रपणे करतो की मंचकावरती सगळी नावं घेणं खरं म्हणजे चुकीचं होईल, कारण वेळ तेवढा राहणार नाही. परंतु खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आणि नेते कैलासवासी राजीवजी सातव साहेबांनी, त्यांच्या मुशीमध्ये आम्ही सगळे मंडळी घडलो. आणि मला वाटतंय 2007 पासून सातत्याने युवक काँग्रेसला आणि त्यानंतर फादर काँग्रेसमध्ये काम करत राजीवजींनी आम्हाला सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घडवलं. त्यांच्या धर्मपत्नी आणि आमदार आदरणीय प्रज्ञाताई या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना संबोधित करायला आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल सुरुवातीला ताईंचं खूप मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1980 पासून ज्यावेळेस माझ्या वडिलांनी समाजकारण राजकारणामध्ये पाऊल टाकलं तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि सर्वसामान्यांचा विचार आणि संस्थात्मक जगणं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन, कैलासवासी चंद्रकांत जगतावरचे विचार बरोबर घेऊन निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो. 2019 सुद्धा आपण सर्वांनी खूप मोठ्या मताधिक्याने मला त्या ठिकाणी संधी दिली. दुर्दैवाने पहिले 3 महिने आमचे सत्ता स्थापनेमध्ये गेले, नंतरचे 2 वर्ष 14 मार्चला आमचं अधिवेशन संपलं आणि 24 मार्च 2020 त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं. ते जवळपास 2 वर्ष मार्च 2022 लॉकडाऊनची प्रक्रिया ही बंद चालू अशा प्रकारामध्ये राहिली. त्यानंतर अवघे 6 महिने मिळाले आणि या महाराष्ट्रामध्ये कधी न बघायला मिळालेला गोंधळ, तमाशा म्हणा, वगनाट्य म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल्या. आणि 2022 जुलै पासून या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने अमावस्या त्या ठिकाणी सुरू झाली. आणि आम्ही सुद्धा विरोधी बाकांवरती जाऊन बसलो. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, 5 वर्ष ज्यावेळेस आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं असेल, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बरोबर घेऊन आपण पाहिलं असेल की आपल्या पुरंदरच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचे असणारे अडथळे हे दुरुस्त करून दूर करावेत आणि हे अडथळे लवकरात लवकर पार करून त्या ठिकाणी ती कामं मार्गी लावावीत, याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशनची योजना ही 2019-20 त्या ठिकाणी सुरू झाली.
आज आपण बघितलं असेल पुनर्नर तालुक्यामधल्या 95 गावांना हवेली मधल्या फुरसुंगी भेकराई आणि आंबेगाव जर सोडलं तर खालच्या सगळ्या गावांच्यासाठी जलजीवन योजना ही त्याचा सगळा डीपीआर त्या योजनेचे सगळे नियोजन हे कोविड काळामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी केलं गेलं. महाराष्ट्र शासनाकडून त्याची शिफारस ही केंद्र सरकारकडे पाठवली गेली आणि प्राथमिक स्वरूपामध्ये ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. तुम्हाला सर्वांना आठवत असेल जुलै मला वाटतं एप्रिल 2022 ह्या योजनांचं उद्घाटन आम्ही एकत्रितपणे केलं. त्यानंतर त्या डीपीआरमध्ये काही त्रुटी अनेक गावांमध्ये राहिल्या होत्या. कुठे पाण्याची टाकी राहिली, कुठे एखादी वस्ती घ्यायची राहिली, कुठे गावं घ्यायची राहिली, कुठे रेट्रोफिटमेंटमध्ये काही कामं राहिली. परंतु दुर्दैवाने आपण बघितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खासदार सुप्रियाताई यांनी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी त्या ठिकाणी खाली राहायला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी नळानी पाणी हे प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी काम केलं. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी सूरज कुंभार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.